जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय. राजकारणातील कटुता संपवली पाहिजे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच फडणवीसांनी केलं होतं आणि त्याच वक्तव्याचं स्वागत करत राऊतांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं. ते उपमुख्यमंत्री असले तरी राज्य चालवत आहेत त्यामुळे त्यांची लवकरच भेट घेणार आहे तर दिल्लीमध्ये मोदी शहांची सुद्धा भेट घेणार असल्याचं संजय राऊतांनी यावेळी सांगितलंय. संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावलाय. मला अटक होईल आणि तुरुंगात स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं राज ठाकरे म्हणाले होते पण मला झालेली अटक राजकीय होती आणि एकांतातला काळ सत्कारणी लावला असं राऊत म्हणाले. साताऱ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीजवळ उभारण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात झाली आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून ही कारवाई करण्यात येते. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. परिसरामध्ये सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. कबरी समोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत असल्याच्या भूमिकेचं नितेश राणे यांनी स्वागत केलेलं आहे. रत्नागिरीतील मुरुड मधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब यांच्या अडचणी आता वाढणार आहेत. अनिल परबांसह 3 जणांना समन्स काढण्याचे आदेश दापोली न्यायालयानं दिलेले आहेत त्यामुळे आता दापोली न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस परबांना समन्स बजावण्याच्या तयारीत आहेत आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे. जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनावरील निकाल दिल्ली हायकोर्टानं आता राखून ठेवलेला आहे. उद्या या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जॅकलिनला कोर्टानं अंतरिम जामीन दिलाय आणि ज्याला ईडीनं विरोध केलाय. दरम्यान पटियाला कोर्टाबाहेरचा तिचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार 4 आठवड्यांचा वेळ मागणार असल्याची माहिती समोर येते. तर 92 नगर परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात आज सुनावणी आहे. संजय राऊतांना हायकोर्टानं दिलासा दिलाय. मात्र ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला. हायकोर्ट एका तासात तो निर्णय कसा बदलू शकते असा सवाल कोर्टानं ईडीच्या वकिलांना विचारलाय. कोर्टाची वेळ संपत आली होती आणि त्यामुळे सुनावणी घ्यायला कोर्टानं नकार दिला. देशातील 2024 होणाऱ्या आगामी विधानसभा लोकसभा निवडणुका या एकत्रित घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी आहे. मात्र हा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्र सरकारनं पुढाकार घेतल्यास वन नेशन वन इलेक्शनची प्रक्रिया सुरू केली जाईल असं म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारच्या कोरडात आता चेंडू टोलवलाय. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 7751 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा हा धुरळा रंगणार आहे. डिसेंबर 2022 कालावधी संपलेल्या आणि नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक होईल. धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. साक्री शिंदखेडसह शिरपूर तालुक्यामध्येही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि यामध्ये नव्यानं स्थापित 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाजले ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. 257 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक असेल तसंच निकाल जाहीर होईपर्यंत 7751 गावांमध्ये आचारसंहिता लागू असणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे